न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. अंबड येथील 16 एकर गायरान जमीन MIDC देऊ नये यासह इतर मागण्यांसाठी अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा दातीर यांच्या नेतृत्वाखाली लोणी येथील महसूल मंत्री यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी निघाला होता. अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी मुंबई येथे बुधवारी सकाळी 11 वाजता MIDC मुख्य कार्यालयात पोहोचले. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे आणि प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी नाशिक यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली व गायरान जमिनीबाबत कार्यवाही करणार नाही असे आश्वासन दिले. यावेळी अविनाश फडोळ, सुखदेव दातीर, हेमंत दातीर, गोरख दातीर, त्र्यंबक मोरे, बारको दातीर, संपत भंदुरे आदी उपस्थित होते. मागच्या आठवडाभरात आम्ही नाशिक ते लोणी माननीय महसूल मंत्री यांच्या निवासस्थानावर पायी अर्धनग्न मोर्चा नेत असताना MIDC अधिकारी नितीन गवळी साहेब आणि प्रांताधिकारी हेमांगी पाटील मॅडम यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले की मुंबई तुमची 4 तारखेला बैठक लावतो आणि हेमांगी पाटील मॅडमनी सांगितलं की नाशिक दौऱ्यावर असताना आम्ही तुमची भेट घालून देऊ. आता त्यातला पहिला मुद्दा हे जे मुंबईला बैठक लावली होती त्या अनुषंगाने आम्ही काल 4 तारखेला सर्व 101 प्रकल्पग्रस्त शेतकरी हे मुंबई येथे जाऊन माननीय सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी साहेब तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे या मॅडम आणि प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी नाशिक यांच्या समवेत आम्ही जे निवेदन दिलं त्या निवेदनावर कमीत कमी 2 तास चर्चा होऊन त्यात त्यांच्या लक्षात आणून दिलं की गायरान जमीन घेताना आपण अगोदर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्याचा विचार जरूर करण्यात यावा. कारण ज्या काही आम्ही मागण्या केलेल्या आहेत त्यात प्रामुख्याने पहिली मागणी ही आहे की आमच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना PAP भूखंड वाटताना त्यांनी जे 30/6/1994 PAPचं धोरण जे बनवलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना PAP भूखंड मिळणार तर नाहीच परंतु जे घेतील त्यांच्यात वाद होतील हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यांनी ते मान्य केलं आणि त्यात दुरुस्ती कशा पद्धतीने करायची याच्यावर ते चर्चा करून पुन्हा परत आमच्याशी पण चर्चा करून त्याच्यावर मार्ग काढणार आहे. आमचा दुसरा विषय होता की गायरान जमीन घेताना त्याच्या अगोदर जी आम्ही 1973 1100 हेक्टरची जमीन दिलेली आहे त्या जमिनीचं ऑडिट करण्यात यावं. म्हणजे पूर्ण 1100 हेक्टरचं मुंबई वरिष्ठ कार्यालयाकडून पोलीस संरक्षणासह ज्या ज्या भूखंडांचा गैरवापर होत आहे त्याचं ऑडिट किंवा तपासणी करण्यात यावी. कारण अनेक भूखंडांवर गैरवापर चालू आहे.